जोपर्यंत अजितदादा त्याचं क्लॅरिफिकेशन देत नाहीत की मला नेमकं काय म्हणायचं, ह्याबद्दल काही दिलगिरी व्यक्त करत नाहीत किंवा मला असं म्हणायचं नव्हतं, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. सुरुवात झाला असं लक्षात येतं आहे. अगदी अजित पवारांच्या घरासमोर देखील आंदोलन झालं, त्यांचा पुतळा देखील बारामतीमध्ये आज नाही. भारतीय जनता पार्टीच नाही तर सर्व राष्ट्रीय संघटना ज्यांना हे राष्ट्र आपलं वाटतं, ज्यांना इतिहास आपला असं वाटतो, अशा सगळ्या संघटना, श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंसहित सगळेजणं या विषयावर व्यक्त झालेले आहेत, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. किंवा असं कसं काय अजित पवार स्टेटमेंट करू शकतात की ते कधी धर्मविरत नव्हते? मग जो इतिहास लिहिला तो चुकीचा आहे तसं त्यांना म्हणायचा का? की आणि तो इतिहास आपल्या जिल्ह्यातच घडलेला आहे. त्यामुळे मला त्याशी मी सभागृहात असं समोरासमोर होतो, त्यामुळे मी पण एक क्षणभर आश्चर्यचकितच झालो की बा ठीक आहे, हे आपली मतं परखडपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण हे स्टेटमेंट त्यांच्याकडून कसं गेला मलाही आश्चर्याचा विषय आहे. आणि त्याची रिॲक्शन ही जोपर्यंत अजितदादा त्याचं क्लॅरिफिकेशन देत नाहीत की मला नेमकं काय म्हणायचं, ह्याबद्दल काही दिलगिरी व्यक्त करत नाहीत किंवा मला असं म्हणायचं नव्हतं, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील.